राज ठाकरेंनी माफी मागितली तरच त्यांना अयोध्येमध्ये पाऊल ठेवून देऊ। एक गोष्ट तुम्हाला सांगतो, यातनं चुकीचे पायंडे पडतात एवढं सगळ्यांनी लक्षात ठेवावं। विषय माफी मागण्याचाच आहे ना। मग गुजरातमध्ये एक अल्पेश ठाकूर नावाचे एक गृहस्थ आहेत। 2017 तिकडे जे उत्तर प्रदेश बिहार मधलं जे तिकडे कामासाठी जी लोक गेली होती त्यांच्याकडनं कोणाकडनं तरी तिथे एका मुलीवरती बलात्कार झाला आणि तो बलात्कार झाल्यानंतर तिकडच्या उत्तर प्रदेश बिहारच्या लोकांना मारले आणि जवळपास 10 ते 15 हजार उत्तर प्रदेश बिहारच्या लोकांना तिकडनं त्या रात्री गुजरातमधनं हाकलून दिले। ती लोक मुंबईमध्ये आली, आपल्याकडे तर काय आओ जाओ घर तुम्हारा आहे, हे मुंबईमध्ये आले आणि मुंबईमधनं नंतर परत ते उत्तर प्रदेशमध्ये गेले। परंतु तिकडे त्यांना मारण्यात आलं, तिकडे त्यांना हुसकवण्यात आलं, गुजरातमधनं बाहेर काढण्यात आलं, तिथून कोण माफी मागणार आहे? तिथून कोणाची माफी मागायला लावणार आहात तुम्ही? कोणाला माफी मागायला लावणार? ते काल ते कोणतरी शिवसेनेमधलं बोललं म्हणे की म्हणे ही काय आघाडी सरकार, काय कुठचं सरकार आहे, महाविकास आघाडी सरकार, हे पाहिलं असतं तर बाळासाहेबांना आनंद झाला असता। याच्यावरती कहर म्हणजे पवार साहेब सांगतायत की आम्ही सकाळी भांडायचो आणि रात्री जेवायला एकत्र बसायचो। तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांची क्रेडिबिलिटी घालवताय। शिवसेनेला एवढी देखील अक्कल नाहीये की तुम्ही काय कोणाबरोबर राहताय। लोकांना वाटेल हे यांचं खोटं खोटं भांडण चालायचं। पण हे स्वतः इतके सत्तेमध्ये मशगूल आहेत की यांना कशाची काही पर्वाच नाहीये। आणि परवा एवढ्यासाठीच नाहीये कारण महाराष्ट्रातली जनता, देशातली जनता बेपर्वा वागते, काही सोडून देतात, हे सगळ्या गोष्टी विसरल्या जातात। निवडणुकीच्या तोंडावरती सगळ्या गोष्टी विसरायच्या आणि भलत्या गोष्टींवरती मतदान करून मोकळं व्हायचं। हे आजपर्यंत त्यांना जे वाटतंय ना की आम्ही काहीही केलं तरी आम्ही निवडून येतो, हा जोपर्यंत त्यांचा समज तुम्ही दूर करत नाही तोपर्यंत चांगले दिवस येणारच नाहीत। ह्यांच्या राजकारणासाठी, हिंदू मुसलमान मतांच्या ध्रुवीकरणासाठी म्हणून त्या MIM मोठा केला की MIM सतत बोलत राहिली पाहिजे हिंदूंच्या विरोधामध्ये तिकडे संभाजीनगरमध्ये, की ज्याच्यातनं हे सगळं ह्यांची रोजीरोटी चालू राहील। ह्यांच्या लक्षात नाही आलं की आपण एक राक्षस वाढवतोय। आणि म्हणता 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 तिकडे त्या MIMचा खासदार झाला ह्यांच्या राजकारणात। या सगळ्या निजामाच्या अवलादी इकडे इथे महाराष्ट्रात वळवळ करायला लागल्या। याला भुसभुशीत जमीन दिली कोणी? यांनीच, यांच्या स्वतःच्या राजकारणासाठी म्हणून करून दिली। आता ते आतमध्ये घुसले आहेत, ह्यांचा तिकडचा खासदार पडला शिवसेनेचा आणि MIMचा निवडून आला। आणि आमच्याच देशात, आमच्याच महाराष्ट्रामध्ये या MIMची अवलाद येते आणि जो आमच्या शिवछत्रपतींना मारण्यासाठी म्हणून आग्र्याहून निघाला त्या औरंगजेबाच्या कबरीवरती येऊन डोकं टेकतात आणि आम्हाला लाज नाही, शरम नाही, काही वाटत नाही आम्हाला। मला वाटलं होतं महाराष्ट्रामधला तिथे तो MIMचा माणूस तिथे त्या अकबर औरंगजेबाच्या कबरीवरती गेल्यावरती महाराष्ट्र खवळेल, काही नाही, थंड महाराष्ट्र। आज भोंग्यांचा विषय ज्यावेळेला आपण काढला, भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा सकाळच्या अजान बंद झाल्या। जवळपास 92 ते 94% ठिकाणी आवाज कमी झाले। खरं तर माझी मागणी आवाज कमीची नाहीच आहे, लाऊडस्पीकरच निघाले पाहिजेत। मी तुम्हाला त्याविषयी सांगितलं होतं की हे लाऊडस्पीकरचं भोंग्यांचं आंदोलन हे एका दिवसाचं आंदोलन नाहीये,
या गोष्टीला जर सातत्य नसेल पुन्हा सगळ्या गोष्टी सुरू होणार. ते फक्त तुम्हाला चेक करतायत, ते फक्त तुम्हाला तपासतायत की जिवंत आहेत हे विसरले सोडून द्या. हळूहळू हळूहळू आवाज वरती परत यायला सुरुवात होणार. सारख्या सारख्या गोष्टी होत नाहीत. आत्ता सुरू केलं ना एकदाचा तुकडा पाडून टाका. एकदाचा तुकडा पाडून टाका. म्हणून मी आता एक पत्र तुम्हाला देणार आहे, आत्ता नाही पुढच्या काही दिवसांमध्ये, एक दोन चार दिवसांमध्ये एक पत्र देणार आहे. माझी महाराष्ट्रातल्या तमाम सर्व माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी हात जोडून विनंती आहे, प्रत्येक घराघरामध्ये ते पत्र पोहोचलं पाहिजे. हे आंदोलन आहे. प्रत्येक वेळेला आंदोलन हे काही सर्व समाजाने लोकांनी सगळ्यांनी येऊन रस्त्यावरती केलं पाहिजे अशातला भाग नाही आहे, परंतु त्यांचं सहकार्य त्यांचा सहभाग हा त्याच्यामध्ये असणं गरजेचं आहे. तरच या गोष्टी वेळीच थांबतील, बंद होतील. ते पत्र मी तुम्हाला लवकरच देणार आहे. या सगळ्या भोंग्याच्या सगळ्या प्रकरणामध्ये अनेक माझ्या महाराष्ट्र सैनिकांना, जवळपास 28,000 मुलांना नोटिसा गेल्या महाराष्ट्र सैनिकांना, कमी जास्त इकडे तिकडे असेल. 28,000 जो कायदा पाळा सांगतोय त्याला नोटिसा बजावणार, त्याला अटक करणार, त्याला तडीपारा लावणार, आणि जे कायदे पाळत नाहीत त्यांच्याबरोबर चर्चा करणार. क्या लगता है असलम भाई, आपको कितना लगता है, कितना साउंड कितना होना चाहिए आपके पास में चर्चा? या चर्चा काय करायची? या महाराष्ट्रातल्या माझ्या सगळ्या लोकांवरती, सर्व मराठी हिंदू पोरांवरती तुम्ही केसेस टाकताय. आमचे संदीप देशपांडे जवळपास पाकिस्तान बॉर्डर क्रॉस करून आल्यासारखे पोलीस शोधवते. शेवटी त्याच्या संदीपच्या बायकोने फ्रीज पण उडून दाखवला. अहो नाहीये घरात. पण ह्या सगळ्या आंदोलनामध्ये मी एक सगळ्यात महत्वाची गोष्ट, जर सगळ्यांनीच जोरात काम केलं त्याचे हे सगळे परिणाम आहेत, त्याचे हे सगळे रिझल्ट दिसत आहेत. माझ्या सर्व महाराष्ट्र सैनिकांचे मी आभार मानीनच, त्यांचं अभिनंदन करीनच, पण खास करून आपल्या पक्षाच्या विधी विभाग किशोर शिंदे ते आणि त्यांचे वकील सर्व मंडळी, महाराष्ट्रातली आपल्या सगळ्या विधी विभागाची सर्व वकील मंडळी, या सर्व लोकांचे मी खास करून आभार मानीन की सगळ्या ठिकाणी ही वकील मंडळी उभी राहिली आणि आपल्या पोरांना ताबडतोब बाहेर काढण्यात आलं. त्याच्यामुळे मी आपल्याला एवढंच सांगेन की आंदोलनं होतील, होत राहतील, करायची आहेत, काळजी नसावी, टीम तयार आहे.